गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net. मी विजय रामदास शिंदे प्रदेश सरचिटणीस राष्ट्रीय गौरव समाज महासंघ. आमचे नेते समाजभूषण बुलढाणाचे माजी आमदार लोकप्रिय लोकनेते आदरणीय विजयराजजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये 11 डिसेंबरला सोलापूर येथे आमच्या गौरव समाजाचे भव्य दिव्य असे अधिवेशन झाले होते. त्या अधिवेशनामध्ये आमच्या आपल्या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यानंतर गृहमंत्री अनेक आमदार आणि खासदार त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या ठिकाणी आमच्या गौरव समाजासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांनी एक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली होती आणि त्या शब्दाची पूर्तता म्हणून अर्थसंकल्पामध्ये त्यांनी मंजुरीसुद्धा दिली होती आणि त्या पुन्हा येत्या 21 जुलैला कॅबिनेटमध्ये त्याला अंतिमतः मंजुरी देण्यात आली आणि त्या बाबतीमध्ये आदरणीय विजयराजजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात त्याचप्रमाणे आमचे प्रदेशाध्यक्ष श्री बाळासाहेब क्षीरसागर राष्ट्रीय संघटक श्री नितीनजी ढेपे यांच्या नेतृत्वामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना महाराष्ट्र शासनाचे अभिनंदनस्पद व कृतज्ञता व्यक्त करताना निवेदन आम्ही या ठिकाणी देत आहोत. त्याचप्रमाणे गौरव समाजाच्या इनाम खालचा निर्णय बाबत जमीन निदान जो आमचा एक आणखी एक मागणी आमची पुन्हा आहे देवस्थान इनाम निर्मूलन कायदा या बाबतीमध्ये सुद्धा गौरव समाजाच्या महासंघामार्फत दिलेल्या मागण्यांचा शासनाने विचार करून गौरव समाजाला न्याय द्यावा असं आम्ही या ठिकाणी मागणी व्यक्त करत आहोत. आज या ठिकाणी जिल्ह्याचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश गुरव सर महानगराध्यक्ष संजय दळवी युवा प्रदेशाध्यक्ष विनोदजी वाघे रमेशदादा यावलकर रामजू नाटकर महेशभाऊ घोडसगावकर किरण गुरव आणि प्रवीण गुरव सह अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत. धन्यवाद.